करोडोंच्या मालमत्तेची मी एकमेव वारसदार होती पप्पांनी माझ्यासाठी एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा मुलगा शोधला जेणेकरून तो माझा आदर करेल मग आमचं लग्न झालं लग्नानंतर माझ्या पतीने सर्व व्यवसाय सांभाळला माझे पती ऑफिसला गेले होते आणि मी घरातील नोकऱ्यांच्या मागे लागले होते घरातील सर्व कामे मी स्वतः माझ्या निगराणीत करून घ्यायचे मला शांत बसायची सवय नव्हती लग्नापूर्वी मी माझ्या वडिलांचा व्यवसाय त्यांच्यासोबत मिळून सांभाळत असे पण त्यानंतर मी माझे घर सांभाळायला सुरुवात केली आणि व्यवसायातून स्वतःला मुक्त केले माझे पती विशाल हे खूप शिकलेले आणि कर्तबगार होते हा सगळा कारभार त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळला होता आणि मला सर्व चिंतांपासून मुक्त केले मला मिळालेल्या एका मोठ्या बंगल्यात मी आणि विशाल राहत होतो आणि आमच्या लग्नाला चारच महिने झाले होते हे चार महिने माझ्या आयुष्यात खूप आनंदी गेले विशालने माझी खूप काळजी घेतली मी मोलकर्णीला विचारून विशालसाठी जेवण बनवायला सुरुवात केली कारण तोही दुपारच्या जेवणासाठी परत यायचा विशाल येण्यापूर्वी मीही तयार झाले मला वाटलं आज मी त्याला ऑफिसला जाऊ देणार नाही तर माझ्यासोबत शॉपिंग करायला घेऊन जाईन पण जेव्हा विशाल घरी आला तेव्हा तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत एक स्त्री होती जिला मी पहिल्यांदाच पाहत होते विशालने मला सांगितले की त्याला अंजू नावाची विधवा बहीण आहे जी तिच्या सासरच्यांसोबत राहत होती पण आता तिला तिच्या सासरच्यांनी घरातून हाकलून दिले आहे आणि विशालशिवाय या जगात तिचं कोणीही नाही त्यामुळे त्याने अंजूला आमच्या घरी परत येण्यास भाग पाडले आहे जेणेकरून ते आमच्याकडे राहू शकेल माझ्याकडे प्रेमाने आणि आदराने बघत त्याने विचारले प्रज्ञा मी माझ्या बहिणीला तुझ्या घरी ठेवलं तर तुला काही त्रास तर नाही ना तुझी इच्छा असेल तर आपण अंजूला सेवन क्वॉटरमध्ये जागा देऊ पण माझ्या बहिणीला माझ्याशिवाय दुसरा आधार नाही म्हणूनच मी तिला एकटे सोडू शकत नाही वेळेने तिला आधीच खूप त्रास दिला आहे आणि तिला लहान वयातच पतीपासून विभक्त झाल्याचा एकटेपणा सहन करावा लागत आहे विशालच्या डोळ्यातील ओलावा पाहून मला वेदना झाल्या मी नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले विशाल तू हे काय बोलत आहेस तुझी बहीण माझीही कोणीतरी आहेच ना आणि मी माझ्या नंदेला सेवन क्वार्टर मध्ये जागा का देऊ आपला एवढा मोठा बंगला आहे अनेक खोल्या रिकाम्या पडल्या आहेत तुला हवी ती खोली तू अंजूला देऊ शकतोस माझे बोलणे ऐकून विशालचा चेहरा उजळला तो माझा हात धरून म्हणाला की प्रज्ञा मी तुझा ऋणी आहे मी त्याला म्हणाले की तू पुन्हा कधी असे बोललास तर मी तुझ्यावर रागवेन मी पुढे येऊन अंजूला मिठी मारली आणि विशालला सांगितले की तू अंजूला तिच्या खोलीत घेऊन जा मी सर्वांसाठी जेवण बनवते विशालने अंजूला आमच्या शेजारच्या खोलीत जागा दिली मी सर्वांसाठी जेवण वाढले थोड्याच वेळात विशाल आणि अंजू पण जेवायला आले होते मला विशालच्या बहिणीबद्दल काहीच माहीत नव्हते विशालने लग्न झाल्यापासून आजपर्यंत कधीही आपल्या बहिणीचा उल्लेखही केला नव्हता विशालची बहीण खूप निरागस आणि सुंदर होती ती मान खाली करून जेवत होती आणि मी तिच्याकडे बघत विचार करत होते की या गरीब मुलीबरोबर नशिबाने असा छळ का केला किती लहान वयातच ला विधवा झाली आणि तिला कोणताच आधार पण राहिला नाही काही वेळाने विशाल माझ्या खोलीत आला तेव्हा मी त्याला विचारले की तू आजपर्यंत माझ्याशी कधीही तुझ्या बहिणीचा उल्लेख केला नाहीस तुझी बहीण विधवा आहे जर तू मला याबद्दल आधी सांगितले असते तर मी तिला तिच्या सासरच्या घरून इथे आणले असते विशाल सांगू लागला की अंजूने स्वतःच्या मर्जीने लग्न केले होते आणि वडिलांच्या मृत्यूपूर्वीच अंजूशी सर्वांनी संबंध तोडले होते काही दिवसांपूर्वी मला समजले की अंजू विधवा झाली आहे आणि मला ते सहन झाले नाही म्हणून मी तिला भेटायला गेलो आणि तिच्या सासरचे वागणे पाहून मी तिला माझ्यासोबत आणण्याचा निर्णय घेतला मी विशालच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हटलं की तू खूप चांगला आहेस आणि तू योग्य निर्णय घेतला आहेस तुझ्या बहिणीला आपल्या घरात कधीच काही अडचण येणार नाही मी तिची खूप काळजी घेईन विशाल हसून म्हणाला की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे विशालसोबत माझे लग्न माझ्या वडिलांच्या मर्जीने झाले होते विशाल माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये इंजिनियर म्हणून काम करायचा आणि वडिलांना त्याचा प्रामाणिकपणा मेहनत आणि समर्पण खूप आवडले मी माझ्या वडिलांचा कारखाना सांभाळायचे आणि वडील ऑफिसमध्ये बसायचे मीही विशालला अनेकदा भेटले होते पण त्यावेळी मला माहीत नव्हते की विशाल माझा जीवनसाथी बनेल जेव्हा वडिलांची तब्येत बिघडली आणि वडिलांना वाटले की आता माझे लग्न करावे जेणेकरून माझ्या घरात मला आनंदी पाहून त्यांना शांती मिळेल मग वडिलांनी माझ्या लग्नासाठी नाते बघायला सुरुवात केली नातं स्वतःच्या बरोबरीत बघत काही वेळ निघून गेला पण वडिलांना एकही एक मुलगा आवडला नाही कारण आम्ही खूप श्रीमंत होतो आणि आमच्यासारख्या कुटुंबात बहुतेक मुले पसंतीची लग्न करतात नाहीतर चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातात मग माहीत नाही एक दिवस अचानक वडिलांना माझ्यासाठी विशालची निवड का केली पप्पांनी विशालबद्दल सांगितलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं कारण तो कोणत्याही प्रकारे आमच्या बरोबरीचा नव्हता पण पप्पांनी सांगितले की तो मुलगा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि खूप सभ्य मुलगा आहे मला खात्री आहे की तो तुझा आदर करेल आणि तुझ्याशी वाईट वागण्याचा कधीही विचार करणार नाही तुझी काळजी करणाऱ्या व्यक्तीशी तू लग्न करावे अशी माझी इच्छा आहे मला विशालपेक्षा चांगला कोणीही सापडला नाही ज्याच्याशी मी तुझे नाते स्वीकारू शकेन तू माझ्या कोटींच्या मालमत्तेची मालक आहे विशाल हा बुद्धिमान आणि मेहनती व्यक्ती आहे तुझ्यासोबत मिळून तो माझा व्यवसाय खूप पुढे नेईल आणि तुम्ही दोघेही खूप चांगले जीवन जगू शकाल विशाल हा खूप मेहनती माणूस आहे या माझ्या वडिलांच्या विधानावर माझा आधीच विश्वास होता मी त्याला कंपनीत खूप मेहनत करताना पाहिले होते पप्पांना विशालबद्दल जे कळले त्यानुसार विशालचे आई वडील वारले होते आणि तो घरात एकटाच राहत होता त्याचे कोणाशी काही संबंध नाही हे कळल्यावर माझे वडील आणखीनच बेफिकर झाले की त्याचा सर्व वेळ आणि प्रेम माझ्यासाठीच असेल एके दिवशी संधी पाहून वडिलांनी विशालला आमच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले माझ्या आणि विशालच्या दोन भेटी झाल्या आणि आमचं नातं पक्कं झालं आणि विशालच्या सांगण्यावरून वडिलांनी माझं आणि त्याचं लग्न खूप छान पद्धतीने केलं लग्नानंतर विशाल आणि मी वडिलांनी दिलेल्या बंगल्यात राहू लागलो विशाल माझ्यासोबत असल्याने मी खूप आनंदित आहे मला आनंदित बघून पप्पा पण खुश होते विशालने पहिल्या दिवसापासूनच माझी अशा प्रकारे काळजी घ्यायला सुरुवात केली की मला आश्चर्य वाटायचे लग्नानंतर तू घरी आराम कर आणि ऑफिसची जबाबदारी माझ्यावर सोडून दे असे तो बोलू लागला मी माझ्या वडिलांसोबत खूप दिवसांपासून माझ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते आणि आता मला थोडी विश्रांती हवी होती आणि विशालमुळे मला विश्रांती मिळाली विशालची बहीण आल्यावर आम्ही दोघांपासून तीन झालो विशाल नेहमीप्रमाणे ऑफिसला जायचा आणि मी, मी घरातील कामांबरोबरच तिच्याशी बोलायला अधूनमधून अंजूच्या खोलीत जायची ती खूप कमी बोलायची पण तिचा हा स्वभाव मला आवडायचा मी जेव्हा कधी तिच्या खोलीत जायचे तेव्हा ती माझे बोलणे शांतपणे ऐकायची आणि काहीच बोलायची नाही कदाचित परिस्थितीने तिला खूप दुखावले असेल आणि मला ते तिच्या डोळ्यात दिसत होते अंजूलाही आनंदी जीवन मिळावे अशी माझी इच्छा होती म्हणून मी तिला खोलीतून बाहेर यायला सांगत राहिले एके दिवशी विशाल ऑफिसमधून परत आला थोड्या वेळाने तो अंजूच्या खोलीतून माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू अंजूच्या खोलीत जाऊ नकोस तिला काही काळ एकटे सोड ती स्वतः तिच्या दुःखातून बाहेर येईल तिला तिच्या दुःखाबद्दल कोणाशी बोलणे आवडत नाही आणि तू तिच्याशी पुन्हा पुन्हा बोलत आहेस म्हणून ती अस्वस्थ आहे आणि ती हे घर सोडू इच्छित आहे विशालचे बोलणे ऐकून मला भीती वाटली की विशाल माझा गैरसमज करत असेल म्हणून मी त्याला म्हणाले माफ कर मी यापुढे अंजूच्या खोलीत नाही जाणार मला फक्त तिला पुन्हा आनंदी बघायचे होते विशाल माझा हात धरून म्हणाला की प्रज्ञा मी तुला ओळखतो तुझा हेतू खूप स्पष्ट आहे पण यावेळी तिला एकटे राहायचे आहे म्हणून तिला एकटे राहू दे मी विशालला वचन दिले की मी यापुढे अंजूला त्रास देणार नाही असो आजकाल माझ्याकडे खूप काम होते मी रात्री लवकर झोपायला जायचे आणि सकाळी खूप उशिरा डोळे उघडायचे विशाल मी उठण्याआधीच ऑफिसला निघून गेलेला असायचा मला त्याच्यासाठी जेवण बनवायचे होते आणि घरची कामेही बघायची होती मी सतत थकून जायचे आणि घरची काम ही नीट करू शकत नव्हते मी बहुतेक वेळ माझ्या खोलीतच घालवू लागले कारण मी काही वेळातच थकून जायचे पण मी माझी जुनी सोबत आणली होती आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून मी तिला घरची जबाबदारी सोपवली आता मी आराम करू लागली मी कुठेही पडून झोपून जायची पण पूर्वी असे नव्हते ऑफिस घरही सगळं सांभाळायचे पण थकवा जाणवला नाही माझी तब्येत इतकी विचित्र होत होती की मी रात्री कॉफी पिणेही सोडले होते पण त्याशिवाय मला कधीच झोप हो येत नव्हती मी विशालला याविषयी सांगितले तेव्हा तो म्हणू लागला की हवामान बदलले आहे कदाचित त्यामुळेच तुला असे वाटत असेल तू अधिक विश्रांती घे हेच चांगले आहे तो माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलला की मी सर्व समस्या विसरून त्याच्या डोळ्यात पाहू लागले मी आता अंजूच्या खोलीत जाणे पूर्णपणे सोडून दिले होते तीही तिच्या खोलीत एकटीच बसून जेवण करत असे त्यामुळे मला तिचा चेहराही दिसत नव्हता ऑफिस मधून घरी आल्यावरच विशाल तिच्या रूमवर जायचा आणि तिच्यासोबत थोडा वेळ घालवून माझ्याकडे परत यायचा त्याने त्याच्या बहिणीला वेळ देण्याच्या बाबतीत मला अजिबात हरकत नव्हती पण एके रात्री मी झोपेतून उठले तेव्हा मला विशाल बेडवर दिसला नाही आणि मध्यरात्री तो कुठे गेला असा प्रश्न मला पडला त्याला पाहण्यासाठी मी खोलीतून बाहेर पडताच विशाल अंजूच्या खोलीतून बाहेर येताना दिसला मी विचार करत होते की विशाल मध्यरात्री अंजूच्या खोलीत काय करत आहे पण मग वाटलं तिला बघायला गेला असावा मी विशालला काहीच बोलले नाही त्याने माझ्याकडे बघू नाही म्हणून मी स्वतः पुन्हा खोलीत आले आणि झोपले पण आता हे रोजचेच झाले होते अनेकदा रात्री माझे डोळे उघडले की विशाल त्या खोलीत हजर नसायचा मला समजले नाही की विशालला ना मध्यरात्री त्याच्या बहिणीच्या खोलीत जाणे का आवश्यक आहे तो ऑफिसमधून येताच बहिणीच्या खोलीत तर जातोच ना विशालशिवाय मला पुन्हा झोप येत नव्हती आणि जोपर्यंत तो खोलीच्या बाहेर राहायचा तो तोपर्यंत मी कूस बदलत राहायचे एका रात्री असेच घडले मी माझे डोळे उघडले तेव्हा विशाल खोलीत उपस्थित नव्हता आणि मी पुन्हा झोपू शकले नाही अंजूला भेटून खूप दिवस झाले होते मला वाटलं मी पण त्या दोघांसोबत बसावं जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर पडले आणि अंजूच्या खोलीजवळ पोहोचले तेव्हा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता आणि मला आतमधले थोडे काहीतरी दिसत होते त्या दृश्याने माझे मन हेलावून टाकले विशाल त्याच्या बहिणीसोबत मध्यरात्री असे करू शकेल याची कल्पनाही मी करू शकत नव्हते माझ्यासाठी माझ्या पायावर उभे राहणे कठीण झाले आतून येणाऱ्या आवाजाने माझ्या बोलण्याची क्षमताही हिरावून घेतली होती विशाल अंजूला मिठी मारून तिच्यावर प्रेम करत होता पण असे प्रेम भाऊ बहिणींमध्ये कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही मी त्याला ज्या अवस्थेत पाहिलं ते शब्दात वर्णन करणं शक्य नाही पण विशाल आणि अंजूच्या बोलण्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या नाताचे वास्तव्यही माझ्यासमोर माझ्या समोर पूर्णपणे उघडे झाले होते अंजू विशालला सांगत होती की कि अजून किती दिवस असेच भाऊ बहीण होण्याचे नाटक करत राहावे लागेल आणि अजून किती दिवस मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या सवतीचा चेहरा सहन करत राहीन प्रज्ञाला पाहिल्यावर माझे रक्त उकळायला लागते आता माझ्या मनाची इच्छा आहे की तिला आपल्या आयुष्यातून काढून टाकावे आणि विशाल अंजूला सांगत होता की म्हणूनच मी प्रज्ञाला तुझ्या खोलीत येण्यापासून रोखले आहे रागाच्या भरात तू काही खरे सांगून टाकले तर अशी भीती मला वाटते अगदी काही दिवसांचीच गोष्ट आहे ही सर्व संपत्ती आपण पती पत्नी दोघांची असेल अंजू म्हणत होती की मी इतके दिवस याची वाट पाहत आहे पण तू रोज रात्री तिच्या खोलीत असतोस आणि मी इथे निखाऱ्यावर झोपते तू तिला आपल्या मिट्टीत घेतले असेल या विचाराने माझे हृदय जळते विशाल तिला सांगत होता की अंजू तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस आणि तुला नवीन आयुष्य देण्यासाठी मी हे सर्व केले आहे एका छोट्या घरात तू तु तु तुझी स्वप्ने किती काळ मारून जगली असती त्यामुळेच मी आम्हा दोघांच्या बाजूने कठीणपणे हा निर्णय घेतला आहे दुसऱ्या स्त्रीसोबत राहणे माझ्यासाठीही सोपे नाही मी प्रज्ञाच्या वडिलांना हलकेच विष पाजण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळेच ते पूर्वीपेक्षा जास्त आजारी पडू लागले आहेत आणि मी प्रज्ञेच्या कॉफीच्या जारमध्येही विष मिसळले आहे ती रोज कॉफी पिऊन झोपते आणि तिच्या शरीरातही विषाचा परिणाम दिसून येत आहे म्हणूनच ती बहुतेक वेळा झोपते मी पण त्यामुळेच तुझ्याकडे इतक्या सहजतेने येतो कारण मला माहीत आहे की ती एकदा झोपली कि मग ती सकाळीच उठेल फक्त आणखी काही दिवस सहन कर मग प्रज्ञा आणि तिच्या वडिलांची गोष्ट कायमची संपेल आणि आपण या बंगल्यात आयुष्यभर एकत्र घालव अंजूवरचे त्याचे अपार प्रेम तो पूर्णपणे व्यक्त करत होता आणि मी खिन्न अवस्थेत दारात टेकून उभी होती माझे वडील ज्याला साधे सरळ आणि सभ्य व्यक्ती समजत होते तो माझी अशी फसवणूक करेल या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता विशालसाठी मी फक्त एक प्राइस बॉन्ड होते ज्याद्वारे त्याला त्याचे आयुष्य बदलायचे होते त्याने माझ्या वडिलांनाही मरण्याच्या जवळ आणले होते आणि त्याला माझ्यापासूनही लवकरच सुटका हवी होती माझ्या आणि माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व काही आपोआपच त्याच्या हाती येईल हे त्याला चांगलंच माहीत होतं त्यामुळेच तो आमच्यासमोर चांगला असल्याचा नाटक करायचा बऱ्याच दिवसापासून शरीरात अशक्तपणा होता म्हणून मला खूप चक्कर येऊ लागली विशाल आणि अंजूला माझी उपस्थिती जाणवली दोघांनीही माझ्याकडे बघताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला गेल्या काही दिवसांपासून मी कॉफी पित नाही हे विशाललाही माहीत नव्हते आणि त्यामुळेच कदाचित मला रात्री झोप येत नव्हती तर मी सकाळी कॉफी प्यायचे आणि दिवसभर नशेत राहायचे विशाल आश्चर्याने बोलू लागला की प्रज्ञा तू इथे काय करत आहेस मला अंजूला बघायचे होते त्यासाठी मी इथे आलो होतो विशालला कळलेच नाही की मी त्या दोघांचे ऐकले होते आणि त्यांना एकत्र पाहिले होते विशालला सांगण्याची ही योग्य वेळ नव्हती की मला त्याचे सत्य कळले आहे म्हणून मी खोटेपणाचा अवलंब केला आणि विशालला सांगितले की मला झोप येत नाही म्हणून मी त्याला बघायला आले होते राक्षसी वृत्तीचा विशाल बिनधास्त पावलांनी माझ्याबरोबर खोलीत परतला रात्रभर मी कसे तरी माझे अश्रू आवरले माझे विशालवर खूप प्रेम होते मी त्याला माझे सर्वस्व मानले होते पण त्याने माझा विश्वासघात केला होता सकाळी लवकर विशाल ऑफिसला निघाला आणि संधी पाहून मी एस एच ओ साहेबांना फोन केला जे माझ्या वडिलांचे मित्र आहेत मी त्यांना रडत रडत संपूर्ण हकीकत सांगितली त्यांनी मला आश्वासन दिले की ते सर्व काही ठीक करतील आणि थोड्याच वेळात काही पोलिसांसह हो ते आमच्या घरी आले आणि सर्वप्रथम अंजूला खोलीत बंद केली आणि माझा कॉफीचा जार ताब्यात घेतला आणि विशालने मला विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध करण्यासाठी चाचणी करण्यासाठी पाठवला एका लेडी कॉन्स्टेबलला बोलावून अंजूची ही विचारपूस करण्यात आली त्यानंतर तीही रत्तूपटासारखी सत्य सांगू लागली की विशालला माहित होते की माझे वडील माझ्यासाठी स्थळ शोधत हो आहे म्हणून त्यांनी प्रथम अंजूला सोडले आणि दुसरे घर भाड्याने घेतले आणि मुद्दा डोळ्यासमोर हिरो बनला काही त्याचे नशीब यशस्वी ठरले आणि पप्पा त्याच्या जाळ्यात अडकले अंजू आणि विशाल यांनी एकमेकांशी प्रेमविवाह केला होता आणि आता दोघेही गरिबीच्या हातून कंटाळले होते आणि चांगले जीवन जगायचे होते त्यासाठी त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला माझा आणि माझ्या वडिलांचा जीव घेणे त्याला अवघड वाटले नाही अशा पद्धतीने विशाल पुढे गेला अंजूच्या जबानीमुळे हे सगळं प्रकरण इतकं सोपं झालं की एस एच ओने तात्काळ विशाललाही अटक केली मी खटला दाखल केला आणि माझ्या वडिलांवर उपचार सुरू केले त्यांच्या शरीरात बरेच विष गेले होते त्यामुळे ते बेडवर पडले होते आज विशाल आणि अंजू तुरुंगात होते आणि त्यांच्या लोभाचे परिणाम भोगत होते बाबा आणि मी व्यवसायाकडे नवीन नजर टाकली आणि आम्ही आमच्या जीवनात पुढे गेलो मित्रांनो कधी कधी काही माणसं दिसतात तशी नसतात म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलींचे भवितव्य ठरवताना चांगली चौकशी नक्कीच केली पाहिजे तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद